मेधाती, हवामानाचे अंदाज लावणं हे किती किचकट आणि क्लिष्ट काम आहे हे तुम्ही सांगालच आम्हाला. आमचं कसं असतं की आम्हाला जरा कुठं तो अंदाज चुकला की आम्ही बसलोच असतो की अरे आज आप छत्री घेऊन गेलास म्हणजे पाऊस येणारच नाही, किंवा हवामान खात्याने सांगितलंय म्हणजे तू अगदी बिंदास जा बाहेर, असं आम्ही म्हणतो. तर त्याच्यामध्ये आम्ही खरं तर आदर करत नाही या शास्त्राचा, आणि त्यामागे किती प्रयत्न आहेत सगळ्यांचे, त्या सगळ्या प्रयत्नांचा. तर मला म्हणजे पहिल्यांदा तुमच्याकडून असं जाणून घ्यायला आवडेल की ह्या तऱ्हेच्या क्षेत्रामध्ये आपण यावं असं तुमच्या मनात कसं आलं, तुमचं बालपण कुठे झालं, काय झालं? मी मूळची सांगलीची आणि माझं शालेय शिक्षण सांगलीमधल्या कृष्णा काठवरच्या अगरवाडे हायस्कूलमध्ये झालं आणि मराठी मिडियममध्ये झालं मुख्य म्हणजे. आणि मला शाळेत असताना मी व्हॉलीबॉल पण खेळायची आणि मला शास्त्र पण आवडायचं. बरं. आणि आमची टीम होती खूप छान, नॅशनल लेवलपर्यंत मी 8वीपर्यंत खेळलेले आणि मला त्याचबरोबर 8वीपासूनच विज्ञान या विषयाची आवड निर्माण व्हायला लागली. त्या दरम्यान मी आपले डॉक्टर जयंत नारळीकर आहेत त्यांचे विज्ञान माला असायच्या, ते लेख वाचायची. मग माझे बाबा त्याच शाळेत सर्व्हिस करायचे त्यामुळे त्या लायब्ररीची मला पुस्तकं आणून द्यायची आणि मग त्यातनं सायन्सबद्दल एक पॅशन म्हणतो ना तशी निर्माण झाली. मग दरम्यान मला खगोलशास्त्रामध्ये जास्त रस होता त्या काळामध्ये, कारण हवामान हा विषय, हवामानशास्त्र हा विषय आमच्या वेळेला स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये कधी नसायचं. बरोबर. क्वचितच एखाद दुसरा विषयाचा, पण तो हा आहे हे कळायला वेळ लागला तेव्हा. त्यामुळे ह्या विषयामध्ये इतकं तेव्हा माहिती नसायचं, पण ॲस्ट्रोफिजिक्स हा विषय मला आवडायला लागला. मग त्याच्यानंतर 12वीला झाल्यानंतर मी BSCला फिजिक्स हा विषय घेतला आणि MSc मी कोल्हापूरला केली, फिजिक्सला फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये केली. आणि मग त्याच्यानंतर मला MSc झाल्याच मी जॉबला अप्लाय करत होते आणि त्या दरम्यान मी प्रोजेक्ट केले. मग समर प्रोजेक्टसाठी मला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणून बेंगलोरची एक संस्था आहे तिथं मला 2 महिने राहायला मिळालं. मग तेव्हा म्हणजे रिसर्च म्हणजे काय हे मी खूप जवळून पाहिलं तेव्हा. आणि तेव्हा मी गॅलेक्सीजवर काम केलं होतं त्या छोट्याशा 2 महिन्याच्या काळामध्ये आणि त्याचे ते स्ट्रक्चर आणि त्याचं फिजिक्स. तिथल्या पण लायब्ररीत मी अशी रात्री म्हणजे तिथं परवानगी असायची, रात्री तुम्ही लायब्ररीमध्ये बसू शकायचं. मग अशी मोठी मोठी पुस्तकं आणि त्यातली अट्रॅक्टिव्ह चित्रं बघून छान पण वाटायचं आणि भीती पण वाटायची, असं थोडं गूढ वाटायचं त्याबद्दल. आणि तिथं मला ह्या विषयातला रस निर्माण झाला. मग MSc झाल्यानंतर मला पुण्यामधल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जॉब मिळाला लेक्चरर म्हणून. तिथं डिफेन्सच्या मुलांना मी फिजिक्स शिकवत होते. बरं. पण माझी PhD करण्याची इच्छा होती. मग त्या दरम्यान माझे मिस्टर म्हणजे सचिन देशपांडे हे ह्या IITM रिसर्च फेलो होते आणि मग मला त्यांच्याकडनं ह्याच्याबद्दल तेव्हा त्या दरम्यान माहिती कळायला लागली. मग मी तो जॉब सोडून इथं फेलोशिप मिळते म्हणून इथे अप्लाय केलं. बरं. आणि मग ती PhD झाली. PhD कशात झाली? माझी PhD ट्रॉपिकल सायक्लोन वर झाली. हवामान म्हणजे तिकडं तुम्ही हा सांधे बदल केला? तिथं सांधे बदल केला. हा म्हणजे अवकाश जे आहे तिथून तुम्ही जरा जवळ जवळ आले. मी हा तेच मला वाटलं की गॅलेक्सी आहे त्या अट्रॅक्टिव्ह पण दूर आहेत आणि हे सायक्लोन त्याच टाईपचं दिसतं पण अगदी जवळ अनुभवतो आपण. आणि त्याच्यापेक्षा जास्त जरी हा विषय माहीत नसला तरी आजूबाजूला आपण बघतो ढग दिसतात, ढगांमधला पाऊस बघतो, थोडी माहिती असते जी मोघम असते ती, पण त्यातलं शास्त्र आपल्याला तेवढं समजलेलं नसतं. हा मी ना तुम्हाला अगदीच बेसिक एक शंका विचारतो. बरं का, तीन शब्द आपण म्हणतो, हवामान म्हणजे क्लायमेट, तापमान म्हणजे वेदर आणि ऋतुमान म्हणजे सीझनस्केप म्हणू त्याला. तर हे जे शब्द आहेत ना, क्लायमेट, वेदर आणि ऋतुमान, तर ह्या म्हणजे ह्या हे कसे कसे वेगळे आहेत ते सांगा. खरं पाहिलं तर मराठीमध्ये हवामान आपण एकच शब्द वापरतो, ज्याला इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, वेदर आणि क्लायमेट. म्हणजे आज जे होत आहे म्हणजे आज इथं नाशिकमध्ये टेम्परेचर एवढं आहे हे झालं नाशिकचं हवामान. पण नाशिकमध्ये हिवाळ्यामध्ये सरासरी तापमान एवढं असतं हे झालं नाशिकचं क्लायमेट. अच्छा. पण आपण मराठीमध्ये दोन्हीसाठी हवामान हा शब्द वापरतो. म्हणजे असं आहे की
जे रोजची असते ती वेदर वेदर असते आणि जो ट्रेंड असतो तो क्लायमेट. बरोबर. बरं. आणि मग ऋतूप्रमाणेही जे बदल होतात ते ऋतुमान ऋतुमान झालं ते आणि ऋतू हे क्लायमेटच झालं ते ऋतू हे क्लायमेटच झालं. म्हणजे आपण इंडियाचं ऋतुमान म्हणजे इंडियाचे सीझन्स म्हणतो तीन असतात. जसे परदेशामध्ये म्हणजे युरोप अमेरिकामध्ये मोस्टली चार सीझन्समध्ये पूर्ण वर्ष डिव्हाइड होतं पण आपल्या इथं तीन सीझनमध्ये तीन ऋतूमध्ये डिव्हाइड करतो. त्या भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण झालेलं ऋतुचक्र असतं ते आणि ते पण फिक्स असतं. म्हणजे एकदम लॉंग टर्म मध्ये बघितलं तर त्याच्यात बदल होत नसतो फारसा. बर. तर ते ऋतुमान हे क्लायमेटचाच भाग येतो. म्हणजे हे सगळं सर्क्युलर आहे चक्र. बरोबर. हा आणि त्याच्यातच तुमचं चक्री वादळ पण ते वेगळं चक्र आहे. बरोबर. त्याच्यातलं छोटं चक्र आहे ते.